आज उबाठा गटाच्या प्रवक्त्याने श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर काही आरोप प्रत्यारोप केलेत. मुळात हे बिनबुडाचे आरोप करताना काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. दोन कागद हातात घ्यायचे आणि त्याच्यावर भाष्य करायचं आणि कुणाला तरी आरोपीच्या पिंजरात आम्ही उभं करतोय की काय असा आविर्भाव आला. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलले. काय बोलले? श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना, गरिबांना वेगवेगळ्या सवलती किंवा त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या माध्यमातून केला. हे सत्यता आहे, ही वस्तुस्थिती आहे, त्याला आम्ही नाकारतही नाही. परंतु पद्धत अशी आहे, एखाद्या फाउंडेशनला जर एखादा पैसा जर यायचा असेल, जो दाता आहे ज्याला वाटतं की यांना मदत केली पाहिजे, तर तो पैसा चेकनीच स्वीकारला जातो. आणि जेव्हा चेकनी पैसा स्वीकारला जातो त्या टायमाला धर्मदाय आयुक्ताकडे जेव्हा ह्याचं ऑडिट होतं त्या टायमाला एक एक रुपया कसा खर्च केला गेला याचं विवरण किंवा त्याचं स्पष्टीकरण हे देणं गरजेचं असतं. तुम्हाला कोणत्याही ट्रस्टला एकही रुपया अवांतर खर्च करण्याचा अधिकार नाही हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून जर तुम्हाला त्याबद्दलची माहिती घ्यायची असेल, इतके विद्वान तुम्ही आहात, तर RTIच्या मार्फत ही माहिती घेऊ शकता. हा अधिकार तुम्हाला कायद्याने बहाल केलेला आहे. एखाद्या संस्थेची माहिती घ्यायची RTIमध्ये, तर RTIच्या नियमानुसार तर तुम्ही अर्ज दाखल करा, तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मुलावर मी आरोप करतोय आणि काहीतरी मोठं घडवतोय, 500 कोटीचा घोटाळा मी उघडकीस आणतोय, या आविर्भावामध्ये असे मूर्खपणा करणं मला वाटतं हे गैर आहे. जर आम्ही जर दुसऱ्याकडे जर दुसऱ्या बाजूने जर आरोप करायला जर सुरुवात केली की ज्या तुमच्या उबाठा गटाच्या नेत्यांकडं जवळपास 47 ते 48 कंपन्या ह्या बोगस आहेत आणि त्याच्यातून लाखो करोडो रुपयाची कमाई झाल्याचं तुमचं बॅलन्स शीट म्हणतंय, ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्यांचे तुम्ही प्रॉफिट दाखवताय, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. घोटाळेबाज तुम्ही आहात खऱ्या अर्थानं. सचिन वाजे प्रकरणाचं काय झालंय? कोणी त्याला सुपारी दिली होती? 100 कोटी रुपयाची मागणी कोणी केली होती? जो सचिन वाजे सेना भवनामध्ये उपनेता म्हणून बसत होता, जो पार्टीचा अधिकृत प्रवक्ता होता, त्यांनी त्या अंबानीच्या येथे ज्या जिलोटनच्या ज्या कांड्या तिथं पेरल्या होत्या, जीवे मारायची धमकी किंवा त्याला घाबरवण्याचा जो प्रकार केला होता, त्याच्या मागं कोण होतं? पत्रचाळ घोटाळ्यामधले मेन मास्टर माइंड कोण होते? खिचडी घोटाळ्यामध्ये ज्या तुमच्या कुटुंबाचे नाव आलेत हे कशाच्या आधारावर आलेले आहेत? म्हणून कॉन्ट्रॅक्टशिप करणे, फसवणूक करणे हे सर्व आरोप आपल्याला लागू होतात. मी तर सर्वांना सांगेल, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुद्धा हा अधिकार आहे. जर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये जर कोणताही घोटाळा झाला असेल, कृपया RTIच्या मार्फत ती माहिती मागवा. कोणी बोलतोय म्हणून कुणावर आरोप सिद्ध होत आहेत असं कधी होत नाही, तर ती माहिती मागवा, ती जनतेसमोर जाऊ द्या. एक सामाजिक काम करणारी संस्था, अनेक ठिकाणी गरिबाला मदत करणारी संस्था, तुमच्याच तोंडातून वाक्य येतात की असं केलं, ह्या गरिबांना मदत करायचा प्रयत्न केला, त्यांना मदत करायचा प्रयत्न केला, ज्या मदतीचा जो काय ओघ या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो त्यालाही यांचा आक्षेप असेल, तर आम्हाला पैसा जर दुसऱ्या मार्गाने गैरमार्गाने जर कमवायचाच असता तर फाउंडेशन खोलण्याची गरज नाही, आम्ही तो पैसा लंडनला जमा केला असता. जे इतर करतात ना त्यापदन तो पैसा इतर मार्गाने लंडनला जाऊ शकला असता, परंतु ती नीतिमत्ता आमची नाही, त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. जेवढी होईल तेवढी सेवा ही सर्वसामान्याची करणं हाच त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून अशा आरोप करणाऱ्यांना जनतासुद्धा
त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि विश्वासपात्र एकही त्यांचं आत्तापर्यंतचं विधान हे विश्वासपात्र ठरलं नाही म्हणून अशा या गोष्टीला आम्ही किंमत देत नाही. ईडी सीबीआयकडे आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवा आणि ईडीकडे तक्रार करा, सीबीआयकडे तक्रार करा. बेसलेस विधानं करण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रियेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. हे आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहोत ना, परंतु प्रेस घेणं आणि त्याच्यात काहीतरी बोलणं हा जर तुमचा तुम्हाला वाटत असेल की मी आजची हेडलाईन दिली तर हा तुमचा असलेला मूर्खपणा आहे. धर्मादाय आयुक्तांवर दबाव आहे आणि ते आयुक्त राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, त्यामुळे माहिती मिळणार मिळत नाही असं अशा या बकवास त्यांच्या या उत्तराला काहीच उत्तर देता येणार नाही. कोणताही अधिकारी असेल तर स्वतःच्या अधिकारामध्ये जेवढं आहे तेवढं तो काम करू शकतो. माहिती लपवणं हा एक गुन्हा आहे, जर ती त्याने दिली नाही तर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करता येते. असं म्हणाले की अवकाळी पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, सरकार ते बोलत नाही आणि शेतकऱ्यांना मदत सुद्धा करत नाही, भीक मागण्याची वेळ आलेली आहे असं ते म्हणतात. सरकार अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यावर आलेल्या संकटावर काय पावलं उचलते याची माहिती, सविस्तर माहिती जरी तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे येण्यास लाज वाटत असेल तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे मंत्रालयात बसतात त्यांच्याकडून जरी माहिती घेतली की सरकारचं धोरण काय चालू आहे, सरकारच्या उपाययोजना काय चालू आहे, त्यांच्याकडून सुद्धा ती माहिती प्राप्त होईल. राजकारणाचा विषय बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपले पावलं जलद गतीने उचललेले आहेत आणि योग्य ती मदतसुद्धा देण्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. या जागेवरचा तिढा अजून सुटला नाही, पण रात्री तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तुमच्या बरोबर पदाधिकारी होते, ही जागा शिवसेनेचाही तयार लागा असं मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला तुम्हाला. मुळामध्ये संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. उमेदवाराची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. काल मी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. काही लोकांचा असा गैरसमज झाला आहे की उमेदवार मिळतो आहे की नाही मिळतो, परंतु इथं उमेदवाराची असलेली स्पर्धा पाहता योग्य उमेदवार देणं हे मुख्यमंत्र्यांना थोडंसं कॉम्प्लिकेटेड, ज्याला म्हणतो की सगळेच चांगले उमेदवार आहेत त्यापैकी एक द्यायचा आहे, म्हणून या संदर्भामध्ये उद्या मी निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलं आहे. चंद्रकांत खैरे बोलताना आता असं म्हणाले की खान आणि बानचं राजकारण आता संपलं आहे, मुस्लिम मौलवीची बैठक झाली आणि ते आमच्या सोबत राहतील. बरोबर आहे ना, चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी पक्षाची भूमिका आहे तेच ते मांडतायत, कारण की हिंदुत्व हा जो विषय आहे तो उबाठा गटासाठी आता संपलेला आहे. त्याला मिनिमम कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतात त्यांचा, त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द येऊ द्यायचा नाही हे त्यांनी आवर्जून पाळलेलं आहे. म्हणून सर्व धर्मसंभाववाले आता उठाबा गटाचे झालेले आहेत. मतासाठी लाचार असलेली ही जमात आता ही वेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेली आहे. बाळासाहेबांना हेच अपेक्षित होतं यांच्याकडून, म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे की कधीही हिंदुत्वाची गद्दारी करणार नाही, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. आता यांचं हिंदुत्व तुम्ही जर पाहिलं असेल, राहुल गांधीच्या सभेला जाताना सुद्धा एकाच्याही तोंडातून गर्व सेकव हम हिंदू आहे ही म्हणायची हिंमत झाली नाही. सत्तेसाठी लाचार असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही. आता खान आणि बानचं राजकारण नाही तर आता आम्हाला सर्व धर्मसंभावाचं राजकारण करायचं आहे. आम्हाला आता जो कोणी हिंदूवर अन्याय अत्याचार करेल त्याचं स्वागत करायचं, कदाचित अशी भूमिका यांची असावी म्हणून खैरेने केलेले हे विधान आहे. पण इतके वर्ष इथं खान आणि बाण याच भोवती राजकारण फिरलं 25-30 वर्ष, आता हे कसं काय असं म्हणतात, कारण तुम्ही सोबतच होते त्यांना खानपानाचे साक्षीदार आहात. त्यांना त्यांच्या कानामध्ये राहुल गांधी आणि शरद पवारनी मारलेली जी फुंकर आहे त्याच्यामुळं त्यांच्यात झालेलं हे परिवर्तन आहे. आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही,
जी शिवसेना प्रमुखाची भूमिका होती तीच भूमिका आमची आहे. म्हणून आता यांना त्या शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेचा विसर पडला आहे. त्यांना आता मताच्यासाठी लाचारीसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्याचे काही नमुने तुम्ही पाहिलेले सुद्धा आहे. तुमच्यासाठी अहो शिंदे साहेबांनी काय सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं काय? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता यामध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही स्पष्टपणे विनंती करतोय की जास्त आग्रह न करता जे आमच्या जागा आहेत ते आम्हाला लढवण्याचा आम्हा अधिकार आहे आणि त्या जागा त्यांना आम्हाला मिळाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. ओके, तुमचा उमेदवार अजून फायनल झाला नाही, तिकडे खैरे जोरदार प्रचार करत आहेत, पण स्वतः MIM चे पक्षप्रमुख ओवेसी इथं कालपासून आले, ते आज उद्या प्रचार करत आहेत. त्यांना ओवेसीला प्रचार करू द्या, खैरेंना प्रचार करू द्या. उद्यापर्यंत आमची जागा जेव्हा जाहीर होईल त्या टायमाला त्यांच्यापेक्षा 10 पटीने मोठ्या प्रचाराचं यंत्रणा जी आमची रेडी आहे, त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये अजितदादाची राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि आता मनसे पण आहे. म्हणून हे चारही जण येऊन या बाकींच्याची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उमेदवार कोण असेल, किती नावाची चर्चा आहे ते तरी आम्हाला सांगा. किती जाईल, 1, 2, 3 त्यापैकी कोणाला मिळेल? सध्याला 3 नावाची चर्चा आहे, त्या 3 पैकी एकाला तिकीट मिळेल आणि म्हणून याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सुद्धा त्याबद्दलचा स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण ते 3 नावं तर सांगा ना. त्यातली 3 नावं आहेत, संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळ आहेत, विनोद पाटील आहेत, हे 3 नावं आहेत समोर. तिघा पैकी एकाचं नाव उद्या जाईल. हो सर, धन्यवाद. औरंगजेबाची काही औलाद इथं संभाजीनगर मध्ये आहे, त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना, त्यासाठी तर आमचा हा अर्थाच होता ना. परंतु काही लोकांना आता खान बांध नाही पाहिजे, त्यांना औरंगजेब पाहिजे, त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या, आमचं काम करू. प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे. प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग आहे, तो त्यांचा पक्ष, त्यांनी काय भूमिका घ्यावी. परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही हे आमच्या, म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती औलाद आम्हाला या संभाजीनगरमध्ये नको ही आमची स्पष्ट भूमिका. निर्देश जो आत्ता केला ना की औरंगजेबाला काही जण जवळ करतायत, खान बांध नको आहे, ते कोणाकडे असत? ते त्यांच्याकडेच आहे. ज्यांना खान बांध नकोय ना, ज्यांना आता सर्वधर्म समभाव पाहिजे ना, जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा, तिथं नतमस्तक व्हा. जो धर्माच्या विरोधात येईल त्याच्या विरोधात लढणार आम्ही, जो या देशाच्या विरोधात राहील त्याच्या विरोधात लढणार आम्ही. आम्ही काय कुणाला मुसलमान आहे म्हणून त्याच्या अंगावर जायचा आमचा काही कधी प्रयत्न नव्हता, ना शिवसेना प्रमुखाचे तसे विचार होते. या देशाची जो प्रामाणिक आहे, हा देशातला जो नागरिक आहे, जो या मातेला, भारत मातेला मानतो तो आमचा, ही आमची भूमिका आहे. आता त्यांची भूमिका बदललेली आहे, तो कोणीही असला तरी मतदान देतो का, कटोरं घेऊन फिरणारे हे लोक आता ही औलाद आता तयार झालेली. दुसरं, आता तुमच्या मित्रांचे काही प्रश्न आदरणीय संजय राऊत साहेबांचे, ते असं म्हणतात की मोदींचा जाहीरनामा पाहिला, मोदींनी भ्रष्टाचाराची संपवण्याची गॅरंटी दिली होती, मात्र भ्रष्टाचार संपवायचं असं सांगतात आणि सगळ्या भ्रष्टाचाराने ते आपल्यात सामावून घेतात. गेली 10 वर्ष मोदी साहेबांनी हा राज्य कारभार चालवला आहे. या मंत्रिमंडळातील एकाही सदस्यावर किंवा मंत्रिमंडळाच्या एकाही नेत्यांवर कुठेही आरोप झालेला तुम्हाला दिसून आलेला नाही. मोदींचा असलेला दबाव किंवा असलेली पकड ही देशाने अनुभवलेली आहे आणि आता हे ज्या काही कारवाया होत आहेत किंवा कारवाई केल्या जात आहेत, हे जे भरभक्कम झाले होते पैसा कमाव और राजकारण करो, ही जी नीती इतर लोकांची होती त्यांना आता चाप बसलेला आहे. म्हणून त्या ED च्या कारवाईला सुद्धा चळचळ कापायला लागलेले आहेत. एवढा पैसा कुठून आला याचं उत्तर ह्या लोकांकडं नाही. म्हणून आता जे जाहीरनामा मोदी साहेबांनी प्रसिद्ध केला आहे त्याच्यावर काय बोलायचं, हे तर सर्व जनतेच्या हिताचं आहे
मग हे असे आरोप करण्याचा प्रयत्न या लोकांनी केविलवाना प्रयत्न केला, परंतु जनता आता मोदी साहेब आहे तसं मुमकिन आहे आणि ही मोदीची गॅरंटी आहे असं म्हणायला आता ते सर्वजण समोर येत चाललेले आहे. दुसरा विषय असा आहे की सध्या मराठवाड्यामध्ये भयंकर दुष्काळ आहे. राजकीय नेते प्रचारात दुष्काळाला का महत्व देत नाही? दुष्काळ प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही का? एकही राजकारणी प्रचार दुष्काळाबाबत किंवा या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 15 दिवसापूर्वी जी काही गारपीट झाली होती त्याच वेळेला मुख्य सचिव प्रधान सचिव यांना सक्त अशा सूचना दिल्या होत्या की इलेक्शनचा जरी दौर असला, इलेक्शनमध्ये बाकी आचारसंहितेचा जरी काळ असला, तरी अधिकाऱ्याला कुठेही आचारसंहिता नाही. आपण सर्व परीने ज्या ज्या ठिकाणी पोचता येईल, जे जे तुम्हाला वापरता येईल, मग तुम्ही चार्टर्ड प्लेन घेऊन जा का काही घेऊन जा, परंतु शेतकऱ्यांच्या त्या जवळ जाऊन पोहोचा आणि तिथलचे प्रश्न जे काय असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपल्या माहितीचं सांगतो की 1-8-10 दिवसापूर्वीच CS महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी यांनी सगळ्या विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची याची VC द्वारे बैठकही घेतलेली आहे आणि या शेतकऱ्याच्या जो अडचणीत आलेला आहे त्याच्यासाठी योग्य तो मदत करण्याचा सुद्धा त्यांनी त्या प्रयत्न त्या पंचनामे करून प्रयत्नसुद्धा सुरू केलेला आहे. राजकारणातील लोक या गोष्टीवर आवर्जून बोलले पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत. कारण की हा तुम्ही जे ज्यांना मतं मागायला जात आहे तोच जर अडचणीत आहे त्याच्याच पिकाची हे होत आहे, नुकसान होत आहे, गारपीट पडते, काही ठिकाणी वीज पडून माणसं मारत आहेत, त्यावेळेला त्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे या मताच्या सुद्धा आम्ही आहोत. अतुल पटेल यांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आली की नाशिकच्या जागेवरचा निर्णय अजून झालेला नाही, उगाचच कुण्या उड्या मारून येत. हे कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा समजून सांगितलं तर बरं होईल. कारण की शिवसेनेची असलेली ती जागा, 2 वेळा असलेला तिथलचा खासदार, त्याला कुठंतरी भिचवण्यासाठी किंवा त्याला कुठंतरी पिछेहाट करण्यासाठी काही लोक आग्रही भूमिकेत मांडतायत आणि ही जागा आम्हाला मिळावी असा जो काही प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतोय नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार स्टँडिंग खासदार आहे आणि ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही, हट्टसुद्धा आहे आणि म्हणून ती जागा आम्ही मिळवणार याबद्दल शंका नाही. ही आता आमच्या सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. हा फॉर्म्युला असला तर रत्नागिरीचं काय सुरू आहे? रत्नागिरी संदर्भामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, परवा दिवशी उदय सामंत सुद्धा साहेब तिथे जाऊन आलेले आहेत आणि त्याचा सुद्धा तोडगा या आज किंवा उद्यामध्ये निघून जाईल. सोडणार नाही? सोडणार नाही, त्याचा निर्णय ते नेते लोक. नाशिकचा नियम तिथे लागू होणार का? नाशिकचा नियम तिथे लागू होणार का या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील. कारण की त्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे मोठे नेते नारायण राणे तिथं इच्छुक आहेत आणि युतीमधला एक मोठा नेता जो कॅबिनेट मिनिस्टर आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. पण इच्छुक सामंतांना विधान परिषद वर द्यायचं आणि असं काय चर्चा? हे अशा सगळ्या बातम्या आहेत, कुणाला काय आमिष दाखवलीत का, कुणाला काय द्यायचं कबूल केलंय का, असा कोणताही प्रकार झालेला नाही. या संदर्भामध्ये स्वतंत्र बैठक घेऊन त्याच्यावर निर्णय होईल. त्यांना काय मिळणार मग सामंतांना? प्रत्येकाला मिळालंच पाहिजे असं काही नाही, जो काही निर्णय व्हायचा तो मुख्यमंत्री घेतील. प्रकुल पटेलनी असं पण म्हटलंय की नाशिकची जागा तुमची आहे.